सांगलीमध्ये ओबीसी समाजाचा 11 ऑगस्ट रोजी भव्य मेळावा संपन्न होणार आहे. या मेळाव्यासाठी ओबीसी नेते छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार, गोपीचंद पडळकर यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती ओबीसी समाजाचे नेते प्रकाश शेंडगे यांनी दिली आहे. हे पहा, असं आहे की या राज्यामध्ये शेवटी मतदान जे आहे ते कुणाचं जास्त आहे. आता ही मराठा विरुद्ध ओबीसी ही हा लढा जो आहे तो निश्चित झालेला आहे. आता पुढची ओबीसीची पुढची जी विधानसभा जी आहे ती मराठा वर्सेस ओबीसी असंच होणार आहे. आता पक्षाच्या पलीकडे ही लढाई गेलेली आहे आणि त्याच्यामध्ये संख्याबळ जे आहे ते ओबीसींच्याकडे बाजून आहे आणि म्हणून ही लढाई जी आहे ही लढाई आम्ही नक्की जिंकू. जर आमचे उमेदवार आम्ही उभा करण्याचे पाळलं तर आम्ही उभासुद्धा करू आणि ते निवडूनसुद्धा आणू आणि सत्ता आणण्याचंसुद्धा जे आहे सत्ता आणायलासुद्धा ओबीसी समाज मागे पुढे पाहणार नाही. कारण शेवटी आमच्या मुलाबाळांचं आरक्षण जे आहे त्यांचं भविष्य जे आहे जर उद्ध्वस्त होणार असेल तर या महाराष्ट्रातला ओबीसी समाज हा स्वस्त बसणार नाही. शंभर टक्के आमदार पाडाची ताकद ही फक्त ओबीसीमध्येच आहे, इतर कुणीही करू शकत नाही. कारण ओबीसी समेत सोबत या ठिकाणी मुस्लिम ओबीसी आहे, दलितसुद्धा जो आहे तो त्या ठिकाणी ह्या सगळ्या स्वरूपात ज्यामध्ये दलितांसुद्धा मोठा फसका बसणार आहे. आदिवासींनीसुद्धा यापूर्वीच विरोध केलेला आहे की त्यांनी सांगितले की हा घातक जो आहे हा जिहार जो आहे हा आदिवासींनासुद्धा घातक आहे. त्यांचे झिरोळसाहेब स्वतः त्या ठिकाणी उपस्थित, त्यानुसार विरोध केलेला आहे. त्यामुळं आदिवासींचा विरोध सगळ्या स्वरूपात जिहारला आहे, दलितांचा विरोध सगळ्या स्वरूपात आहे, ओबीसींचा विरोध आहे, मुस्लिमांचा विरोध आहे. मग राहिलं कोण शिल्लक? जर हे सगळे समाज घटक एकत्र झाले तर या ओबीसीच्या भूमिका घेणाऱ्याचा फडशा या ठिकाणी राज्यामध्ये पडल्याशिवाय राहणार नाही. हे पहा, सरांगे म्हणतात की धनगर समाजाला एसटीचं आरक्षण जे आहे ते मिळवून देतील म्हणून. पण धनगर समाज आरक्षणाचं आरक्षण 75 वर्ष लढा सुरू आहे ना. आतापर्यंत पंतप्रधान आले, दोन दोन पंतप्रधान या ठिकाणी येऊन या ठिकाणी धनगर समाजाला एसटीचं आरक्षणाचं त्यांनी शब्द दिला, ढोल वाजवला, घोकणं आमच्या हातात घेतलं, पण कुणालाही शक्य झालेलं नाही ते. आता जरांगे हे धनगर समाजाला एसटी आरक्षणाचं गाजर दाखवत असतील तर आम्हाला काय आम्ही काय मूर्ख आहोत का? धनगर समाज कळत नाही का? या ठिकाणी धनगर समाज आत्ता आमची या ठिकाणी नंदाताईक होत ही महापौर झाली कशामुळे झाली? या ओबीसीच्या आरक्षणामुळे झालेली आहे. त्या ठिकाणी वाक्षताई महापौर स्वरापण झाली ते कशामुळे झाले? तर त्या ओबीसी आरक्षणामुळे झालेलं आहे, ओबीसीच्या राजकीय आरक्षणामुळे झालेलं आहे. त्या ठिकाणी दत्तामामा भरणे असतील, त्या ठिकाणी अनेक आमचे नेते मंडळी जे आहेत जे या ठिकाणी राजकीय प्रवास त्यांचा सुरू झाला तर ओबीसी आरक्षण सुरू झालेलं आहे. आणि हे ओबीसी आरक्षण जे आहे जर एकदा मराठ्यांना दिलं गेलं तर आणि मराठे घुसले तर एकही जागा, एकही जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, त्या ठिकाणी नगरसेवक हे धनगर समाजाचं होणार नाही. आणि धनगर समाज UPSC असतील, MPSC असतील, त्या ठिकाणी धनगर समाज आता मुलं जी त्या ठिकाणी होत आहेत त्या ठिकाणी शिक्षणाच्या जागा एकीकडं धनगर समाजाला पुतला मावशीचं प्रेम देत आहेत आणि दुसरीकडे त्यांचे समर्थक जे आहेत ते बाळासाहेब सराटे ते मात्र हायकोर्टमध्ये धनगर समाजाचं हे NTT आरक्षण जे आहे त्याला चॅलेंज करतात. म्हणजे हे ही दुट्टपी भूमिका आहे. त्यामुळे धनगर समाजानं सावध असलं गेलं पाहिजे. आपलं जोपर्यंत एसटीचं आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आपल्याला हे NTT आरक्षण जे शिवाजी बापू शेंडग्यांनी 3.5% जर ताट आपल्याला वाढून गेलं आहे ते आपल्याला सांभाळणं, त्याचं संरक्षण करणं हे प्रत्येक धनगर समाज बांधवाचं कर्तव्यच आहे. तर पहा, या राज्यामध्ये जर ओबीसी जर एकत्र झाला तर मात्र कुणालाही तो ऐकू शकत नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळी स्पष्टपणे म्हणलेलं आहे, ओबीसी हे सोया हुआ शेर है, वो एक दिन जाग जाएगा तो पूरा देश जो है पूरी देश की सत्ता हाथ में ले सकता है. ही ताकद फक्त ओबीसीमध्येच आहे आणि त्यांना कल्पना आहे, जरांगेंसुद्धा कल्पना आहे की ओबीसी एकत्र होऊ द्यायचं नाही. ओबीसी एकत्र होऊ द्यायचं नसेल तर मग वंजाऱ्यांना वेगळं सांगायचं, धनगर समाज त्यातनं बाजूला काढायचं. ह्या ओबीसीमध्ये फूट पाडायचा कार्यक्रम जो आहे तो केल्याशिवाय स्वतंत्रपणे जरांगे म्हणताय तसं जरांगेंचं कुठलेही आमदार ते पाडू शकणार नाहीत किंवा कुठल्याही आमदाराला धक्कासा लावू शकणार नाहीत जोपर्यंत बाकी इतर समाज सोबत येत नाही. आणि म्हणून ह्या ओबीसीमध्ये फूट पाडण्याचा कार्यक्रम जो आहे तो त्यांनी थांबवावा. कारण ओबीसी आता काय वेळा राहिलेला नाही, सगळा ओबीसी समाज एक संघपणे जो आहे तो आता रस्त्यावरची लढाई करायला तयार झालेला आहे. आमची हाकेसारखी मुलं आहेत, आमचे ससाडेसारखी आमची मुलं आहेत, ती सुद्धा आता रस्त्यावरची लढाई जी आहे त्या ठिकाणी सुरू झालेली आहे. आणि म्हणून रस्त्यावरची लढाई एकीकडे न्यायालयीन लढाई आम्ही सुरू केलेली आहे, त्याचप्रमाणे राजकीय लढाईचीसुद्धा तयारी जी आहे तीसुद्धा आम्ही तयारी केलेली आहे. त्यामुळे तिन्ही बाजूनं आमची लढाईचं आम्ही सज्ज आहोत. शेवटी ये पुन्हा एकदा सांगतो की जो ओबीसी की हित की बात करेगा वही इस राज्य में राज्य करेगा.